नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, हितगुज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत फ्रीडम फ्रॉम डायबिटीस या विषयावर, आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी जी 24 तासच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। इन्सुलिन आणि डायबिटीसच्या गोळ्यांपासून त्यांनी शेकडो पेशंट्सना कायमची मुक्ती मिळवून दिलेली आहे। विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कुठल्याही औषधांचा वापर केलेला नाहीये, तर नैसर्गिकरित्या या सगळ्या औषधांपासून पेशंट्सना सुटका मिळवून दिलेली आहे। आहार आणि व्यायामात बदल करून रुग्णांची सकारात्मकता वाढवून त्यांनी या सगळ्या पेशंट्सना दुरुस्त केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। त्यांनी 10 देशांमध्ये 140 मोठ्या कंपन्यांमध्ये आणि 40,000 लोकांसाठी नैसर्गिक स्वास्थ्याच्या कार्यशाळा घेतल्यात। सध्या ते नैसर्गिक स्वास्थ्याचे प्रचारक म्हणून सुद्धा ओळखले जातात। डॉक्टरांचं स्वागत करून आपण या महत्वाच्या विषयाविषयी चर्चा करूयात। डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत जी 24 तासच्या स्टुडिओमध्ये। खूप खूप धन्यवाद। तुम्ही 11 डिसेंबरला आलेला, तेव्हा आपण एक प्रोग्राम केला होता, लोकांना खूप आवडला हा प्रोग्राम, त्यांचे फोन कॉल्स पण आले होते, तर आज तुम्ही काय सांगू इच्छिता? हो, आम्हालाही भरपूर फोन कॉल्स आलेत आणि मग मी मुद्दामच ठरवलं की 1-2 महिने झाल्यानंतर परत भेटावं सगळ्यांना। सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांना कळायला पाहिजे की 11 डिसेंबर नंतर झालं काय आहे, तर त्यासाठी मी थोडेसे स्लाइड दाखवू इच्छितो आधी। तर 11 डिसेंबरला आल्यानंतर 21 आणि 22 डिसेंबरला आम्ही 2 कार्यशाळा घेतल्या होत्या। त्याच्यामध्ये स्लाइड चालू आहेत, ओके। त्याच्यामध्ये 21 डिसेंबरला मराठीमध्ये जवळजवळ 400 पार्टिसिपंट्स आले आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये जवळजवळ 550 जण आली आणि ह्याच्यातले जवळजवळ 131 जण आमच्या 12 आठवड्याच्या प्रोग्राममध्ये जोडले गेले। आणि हे फार कुतूहलाचा विषय आहे की खरंच इन्सुलिन बंद होतं का, खरंच औषधं बंद होतं का, म्हणून मी मुद्दाम आज परत आलेलो आहे हे सगळ्यांना सांगायला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगायला की ही बी बॅच 20-21 ला सुरू झाली होती, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्याच्यामधले किती जणांचं इन्सुलिन आणि औषधं बंद झालेलं आहे हे तुम्हीच बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय हाल होतात त्यांचे, चांगले हाल होतात। तर लगेच आपण बघूया तो व्हिडिओ, मी लगेच लावतो। ही 30 बॅच आहे जी 20-21 ला सुरू झालेली आहे आणि 5 आठवड्यानंतर आम्ही भेटलेलो आहोत, 5 वीक्स लेटर। आणि 5 वीक्स झाल्यानंतर ठीक आहे ना, तो जो देखने वाले हैं पूरे देश में उनके लिए ये बताना चाहते हैं कि ये सब हमारे 25वीं बैच के पार्टिसिपेंट्स हैं और 5 हफ्ते हो गए हैं। 9 लोग हैं जिनका इंसुलिन पूरा बंद हो गया 5 हफ्ते में। थोड़ा सुनते हैं उनसे ही कि कितना इंसुलिन था, कितने साल से ले रहे थे, कितने दिनों में बंद हुआ। सो कैन वी हैव द माइक, हैंड माइक प्लीज। 8 इयर्स इंसुलिन, 8 मंथ्स स्टॉप्ड इन 15 डेज। 16 tapered down to 0. Super. Are you all right? Badiya. So do share your feelings also in one or two words or bola. Have been having diabetes for almost 4 years and not even a month ago, 2 weeks, my insulin has been stopped and I'm feeling absolutely fine. Yes. I'm lucky. Yeah. How many units of insulin? It was 36. Okay. 36 units. Lovely. And now it is... Now? Thank you. Now? आणि आता या गुरुवारी इन्सुलिन माझं खूप नमस्कार। 20 वर्षापासून मला शुगर आहे, 8 वर्षापासून इन्सुलिन चालू होत आणि आता या गुरुवारी इन्सुलिन माझं पूर्ण बंद झालं। सकाळी 17 इन्सुलिन घेत होते, 18 युनिट आणि संध्याकाळी 12, आणि त्याशिवाय ग्लायसेमिक एसआरई गोळी पण होती। आता मी फ्री आहे आणि आनंदी आहे। तुमचे आहे आता ते 10 दिवसापूर्वी इन्सुलिन घेते। इन्सुलिन किती वर्ष? 7 वर्ष होते। किती युनिट्स? 19 आणि 8 वर्ष। 27. Very nice, very nice. शालिनी शरद चिजगावकर, 20 वर्षापासून डायबिटीस
आणि 8 वर्षापासून इन्सुलिन 30 युनिट घेत कालपासूनच सरांनी बंद केलं माझं घाबरत 3 वीक्स अँड आय एम टोटली फ्री फ्रॉम इन्सुलिन ऑन टॅबलेट्स. वसुधा चव्हाण, 13 इयर्स डायबेटिक, 4 इयर्स ऑन इन्सुलिन अँड नाव इट वॉज इन्क्रीज टू 64 युनिट्स लास्ट वीक ओनली आय स्टॉप फ्रॉम इन्सुलिन. आणि 10 वर्षाचा डायबिटिक आहे आणि 22 जानेवारीला माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी डॉक्टरांनी गिफ्ट दिलं की तुम्ही इन्सुलिन बंद करा. तर आता मी खूप आनंदी आहे आणि याच्यापुढे अजून आनंदी होणार आहे. व्हेरी नाईस, सुपर. खरंच या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत. आणि म्हणजे कित्येक पेशंटने सांगितलं की 2 आठवड्यापासून घेत नाहीये किंवा 10 आठवड्यांपासून इन्सुलिन बंद केलेला आहे. हा इतका मोठा रिझल्ट कसा काय देऊ शकताय तुम्ही? मोठा रिझल्ट अजून गोळ्यावाल्यांचं दाखवलेलं नाहीये. मी खरं आज आलोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त एक प्रकंपन सोडायला, एक संभावना सोडायला की खरंच हे होतंय. तर आपण परत एकदा फक्त जे गोळ्या घेत होते त्यांचे एक छोटस क्लिप बघूया की त्यांच्यामध्ये काय फरक पडलाय. कारण का बरेच प्रेक्षक आहेत जे इन्सुलिन घेत नाहीयेत म्हणून त्यांच्यासाठी एक छोटा क्लिप अजून. पण या सगळ्यांमध्ये सकारात्मक बदल सुद्धा झालाय खूप. तुम्ही बघताच आहात की कसे सगळे मन लावून आता ध्यान करायला बसलेत. तो उसे भी छोड़ने हेतु इन सब के साथ और 4 हफ्तों के बाद स्टेज पे आने हेतु इमेजिनिंग योरसेल्फ ऑन द स्टेज अनदर 4 वीक्स लेटर कंप्लीटली ऑफ इंसुलिन डे और बोलेंगे जैसे आपका भला हुआ. लोग हैं 25वीं बैच के जिनकी दवाइयां पूरी बंद हो गई है. जल्दी से सुनते हैं उनका नाम, कितने साल से थी दवाइयां, कितने हफ्तों में बंद हो गई है. Let's listen to all of them. Please go ahead. नमस्कार, वासुदेव देशपांडे. गेले 3 वर्ष डायबिटीस आहे आणि ग्लायकोमेट एक एमजी ची गोळी 2 वेळेस घेत होतो. 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये फार डायबिटीस वाला 400 पुढे गेला होता. तर 1 आठवड्यामध्ये अर्धी गोळी डॉक्टरने आणि 3 आठवड्यापूर्वी गोळ्या पूर्ण बंद झाल्या. दीप एरंडे, वेट 4 किलो कमी, गोळ्या सगळ्या बंद आणि इट्स अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. आणि जे सांगितलं तेवढंच करा, 100% शुगर निघून जाईल गॅरंटेड. आशा भट, 1 साल से डायबिटिक हूँ. अभी 4th वीक में बंद हो गया दवाई और वेट भी बहुत कम हो गया और Hello, good morning everyone. I am Ramon Bhatt. I am having diabetics since 13 years and my medical tablets are closed within 3 weeks. Whoa, and I have lost 3 kgs of weight. Oh, Ramon, you don't have any cholesterol. Hi everybody. This is Deepak Lalgore from Karzat, Ahmednagar district. From 25th batch. Actually, I am diabetic from since 3 years. At very start, it was Janumet, I was taking twice. But in the last week, he told me to completely stop it. Yeah. Hello friends, I am Anupam Chauhan from Singapore. 8 years of diabetes, 2 medicines, 200 mg metformin. On 25th of December, I stopped completely all the medicines. I followed the diet after the basic program. And I've lost around 5 kilos waist size reduction and what I completely thamle there. So feeling happy now. Lovely! Purna pane bandha zahe. Run kade kele paiche karan sakali 1 gram metformin aani sandhya kade 500 gram metformin ghet hote.
पण आता 20 दिवस झाले एकही गोळी घेत नाहीये. 10 किलो वजन माझं कमी झालंय. कसं वाटतंय प्रेक्षकांना? या सगळ्या प्रतिक्रिया ऐकून मला सुद्धा आश्चर्य वाटतंय. सगळ्यांच्या गोळ्या सुद्धा बंद झाल्यात असं ते सांगतात. आज तुम्ही काय टिप्स देऊ इच्छिता जे प्रेक्षक बघतायत त्यांना? एकतर हा रिझल्ट काय येतोय हे सगळ्यांना कळणं फार महत्वाचं आहे. ह्या रिझल्ट ह्या पूर्ण रिझल्टमध्ये जेवणामध्ये बदल आहेत, व्यायामामध्ये बदल आहेत आणि सकारात्मकता, ह्या तीन गोष्टी आमच्या मूलभूत या पूर्ण प्रोग्रामच्या मागे आहेत. सगळ्या गोष्टी फार सोप्या आहेत आणि सगळं शुद्ध नैसर्गिक मार्ग आहे. आम्ही स्वतः कुठली गोळी किंवा औषध देत नाहीये, तर हे फार एक मोठी गोष्ट आहे. दुसरं, जुन्या विद्यार्थ्यांकडून जी मदत होते, ज्याला आम्ही मार्गदर्शक किंवा स्वयंसेवक म्हणतो, त्यांचा फार मोठा वाटा आहे. तर ही जी स्लाईड याच्यामध्ये मी फोटो दाखवतोय की आम्ही जेव्हा सुरू करतो प्रोग्राम तेव्हा असे ताफा असतो, म्हणजे 2-3 dozen जुन्या जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं, आणि जेव्हा ते असं सगळ्यांना सांगतात की सगळ्यांचा उत्साह वाढतो. आणि म्हणून आज परत याचं मी ठरवलं की अख्ख्या महाराष्ट्राचा उत्साह वाढावा. खरंच हे होत आहे. असे फोटोज आम्ही प्रोग्राम झाल्यानंतर घेतो, तर हे फार एक महत्वाचा बदल घडून आणलेला आहे की आम्ही एकेकटं पेशंट बघण्यापेक्षा एक समुदाय बनवणं, सगळ्यांनी एकमेकांना मदत करणं आणि त्याच्यामध्ये 12 आठवडे एकत्र चालणं, त्यांनी खूप फरक पडतो. एकेकटं काम करून माणूस जरा एकटा पडतो. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही डेली रिपोर्टिंग ठेवतो डॉक्टरशी, डेली रिपोर्टिंग. आणि त्या डेली रिपोर्टिंग मध्ये आमचं स्वतःचा एक ऍप आहे, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ऍप. त्याच्यावरती ते रिपोर्टिंग करतात. तर ते कसं रिपोर्टिंग करतात पण फार इंटरेस्टिंग आहे. ते स्लाईड वरती मी दाखवलेलं आहे. FFD ऍप म्हणजे दर तारखेला किती किती साखर कमी होतीये, आणि मग त्या हिशोबाने रोज डॉक्टर, आमच्याकडे एक टीम आहे डॉक्टरशी, त्यांना परत SMS करते की आता हे इन्सुलिन एवढं कमी करा, हे औषध एवढं कमी करा. आता आपण बघितलं की वसुधा चव्हाण सपोज 70 युनिट्स पेक्षा जास्त इन्सुलिन होतं, ते बंद पडलं 3-4 आठवड्यामध्ये. ते अचानक बंद नाही पडत, ते रोज रिपोर्टिंग करतात आणि मग जसं जसं कमी होईल तसं जसं औषध इन्सुलिन कमी करतात मग ते बंद होतं. तर हे खूप स्पेशल सर्व्हिस आहे जी नॉर्मली कुठल्याही पेशंटला आपल्या डॉक्टरला रोज फोन करायचं म्हणलं तर ते शक्य होणार नाही. पण आम्ही मुद्दाम असंच म्हणतो की आम्हाला 1-1 महिन्याने भेटण्यापेक्षा 3 महिने एकत्र राहा आमच्या बरोबर आणि मग तुमची सुट्टी, तुम्ही स्वतःच्या स्वतः इंडिपेंडेंट व्हाल. तर हे ऍपचा खूप फायदा होतो आम्हाला. आणि सगळं घरी बसून काम आहे, म्हणजे असं नाही की त्यांना 12 आठवडे येऊन एक सेंटरवरती थांबायचं आहे. असे पण बरेच प्रोग्राम असतात ज्याच्यामध्ये एक सेंटरवरती जाऊन थांबावं लागतं, मग खर्च खूप वाढतो. तर आम्ही काय करतो की आम्ही शिकवतो सगळं 1/2 दिवसासाठी, मग घरी जा, मग परत 2 आठवड्यांनी या, मग परत घरी जा, मग परत 3 आठवड्यांनी या, मग परत घरी जा. आणि हे जे परत भेटणं होतं रविवारी असतं युजली ते, की त्याच्यामुळे खूप उत्साह वाढतो. वेगळ्या वेगळ्या सेशन्स आम्ही अजून घेतो, त्यांनी खूप फरक पडतो. आणि 12 आठवड्यात जवळजवळ आम्ही बघतो की सगळे जण जे येतात त्यांच्या मनामध्ये शारीरिक म्हणा मानसिक म्हणा या सगळ्या स्तरावरती खूप फरक पडतो, पूर्ण परिवर्तन होतो. आपण चर्चा करणार आहोत पण ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा Z24 हे तगूज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज अतिशय महत्वाच्या आणि एका वेगळ्या विषयाची चर्चा आम्ही करतोय आणि आजचा चर्चेचा विषय आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीस. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुमचे आता पुढचे प्रोग्राम्स काय आहेत? पुढचे प्रोग्राम सांगतोच, एक विषय आपला राहिला होता ब्रेक होण्याच्या आधी, तो म्हणजे ग्रुप चॅट. म्हणजे जसे आपली व्हॉट्सअप वरती आता लोक ॲडिक्टेड असतात, तसे आमचेही जे डायबिटिक्स आहेत ते सगळे FFD चॅटशी ॲडिक्ट होऊन जातात. अच्छा. आणि एक स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये, म्हणजे मागच्या वेळेस मी आलो होतो आणि मग ग्रीन स्मूदी बद्दल बोललो होतो, त्याचा मी फॉर्म्युला पण शाब्दिक सांगितलं होतं. तो आज सगळ्यांना व्यवस्थित स्लाईड मध्ये मिळणार आहे. जे कोण सगळे बघतायत ते व्यवस्थित पेन पेपर एकत्र ठेवून रेडी राहा, थोड्या वेळातच तुम्हाला पूर्ण फॉर्म्युला मिळेल ग्रीन स्मूदी, ते तुम्ही नोंद करू शकता. तर ग्रुप चॅटनी खूप फरक पडतो, म्हणजे पूर्ण 12 आठवडे मोटिवेटेड राहते.
आता हे जे काम आहे हे सगळ्या स्तरांवरती म्हणजे नॉट ओनली टीव्ही पण न्यूजपेपर मॅगझिन मध्ये यायला लागलाय. लाईफ पॉझिटिव्ह मध्ये मोठा आर्टिकल आलाय माझा. त्याच्यानंतर इंडिया टुडे प्रिव्हेंशन मॅगझिन मध्ये पण त्यांनी सगळे माझे पेशंट्स मुंबई दिल्ली आणि पुण्यातले त्यांना कव्हर केलंय, त्यांची माहिती टाकलेली आहे. एनडीटीव्हीने टाकलंय, आज कानंदने फुल पेज इंटरव्ह्यू टाकलाय असं. तर आता असं नवीन नाही राहिलेलं की असं होतं, हे खरंच होतं. आणि जितके लवकर सगळे महाराष्ट्रामधले लोक विश्वास ठेवून काम करायला लागले तितकं बरं होईल. आता मोर दॅन 1000 लोक आहेत ज्यांचं बरं झालेलं आहे. आणि सगळ्यांचा प्रवास जो आहे ह्या स्लाईडवरती दिलेला आहे, मुक्तीचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडीशी शंका किंवा आश्चर्य, जसं तुम्हाला पण आश्चर्य वाटत होतं ब्रेकमध्ये, तसं सगळ्यांना शंका आश्चर्य वाटतं. आणि जे सांगतो ते करायला लागले की एक दोन आठवड्यातच लगेच फरक पडतो. मग कॉम्प्लिमेंट्स मिळतात, जसं ते म्हणते की माझं 4 किलो कमी, माझं 3 किलो कमी, आणि मग कॉम्प्लिमेंट्स मिळतात, औषधं कमी होतात, मग हळूहळू प्रज्ञा जागते जे स्लाईडवरती दिली आहेत. सगळ्या पेशंटचे हेच हाल आम्ही बघतो, सुरुवातीला शंका आश्चर्य डाऊट नाही होणार आहे, आणि मग हळूहळू ते एक एक काय तरी म्हणत पलटा खुलता जाता है और फिर आगे आगे बढते जाते हैं. खूप मजा येते. वेबसाईटवर जावा जे यांनी अजून नाही गेलेले आहेत, freedomfromdiabetes.org. आणि आम्ही आता परत, हा ग्रीन स्मूदीची रेसिपी प्लीज, यांनी मागच्या वेळेस घेतली नाही प्लीज, ऑफिसला स्मूदीच्या रेसिपीसाठी फोन नका करू, तुम्हाला लगेच देतोय आत्ता, समोरच आहे. एक कुठलाही मोठा हिरवी पालेभाजी घ्यायची आहे, पालक किंवा चुका किंवा चाकवत 4 ते 5 पानं, चुका असेल तर थोडी जास्त, त्याच्याबरोबर विड्याचं पान किंवा पुदिन्याचे पानं, हे दोन्ही घेतले तरी बरी. आणि मग कधी कधी कोथिंबीर, कधी कधी कडीपत्ता, एक फळ घ्यावं सुरुवातीला साखर जास्त असेल तर पेअर किंवा ॲपल, आणि त्याच्याबरोबर दालचिनीची एक चिमूटभर, काळी मिरी चिमूटभर, आणि एक अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ, रॉक सॉल्ट जमलं तर शेंदे मीठ, आणि लिंबू एक ग्लास पाणी, हे सगळं व्यवस्थित मिक्सरमधून 3 मिनिटं काढणे, न गाळता फ्रेश पिणे, सकाळचा चहा बिस्किटच्या आधी पिणे. हे खूप नैसर्गिक लहानशी गोष्ट आहे पण ह्यांनी खूप फायदा होतो. सगळे डायबेटिक्स हे करायला सुरू करतात, म्हणून जे आम्हाला भेटणार नाहीये त्यांनी हे सुरू करायला काही हरकत नाहीये, लगेच सुरू करावं. आमच्या ज्या पुढच्या कार्यशाळा आहेत, आता मागच्या डिसेंबरमध्ये आमचा संकल्प होता, आम्ही संकल्पावरती खूप काम करतो की 1000 जणांचं कल्याण हो, तर आता फेब्रुवारी मार्च मध्ये 3000 डायबेटिक्सचं कल्याण हवं ह्यासाठी पुणे आणि मुंबई. मागच्या वेळेस बऱ्याच मुंबईकरांनी फोन केला होता आणि मुंबईमध्ये गेल्या वेळेला मुंबईत तुमच्या कार्यशाळा नव्हत्या, यावेळेला यावेळी आहेत ना, यावेळी मुंबईला 2 कार्यशाळा आहेत. मराठी मधली रविवारी आहे 8 मार्चला, आजपासून 1 महिन्यानंतर नवी मुंबई वाशीला आहे मराठी संस्कृती कला केंद्र मध्ये 9:30 ते 1:30, आणि ज्यांना इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये हवी असेल तर ते 15 7 मार्चला ती कार्यशाळा आहे, तर तिकडे ते येऊ शकतात. भरपूर कॅपॅसिटी आहे, 1000 पेक्षा जास्त कॅपॅसिटी दोन्ही प्रोग्राम आहे, तर त्यांनी यावं. आणि जे थोडे बाकीच्या बेल्ट मधले असतील, मुंबई पासून लांब असतील, ते पुण्याला येऊ शकतात. पुण्याला मराठी प्रोग्राम 21 फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिर, एकदम फेमस आहे, सेंट्रल आहे, बसेस ट्रेन सगळीकडनं व्यवस्थित ऍक्सेसिबल आहे, तर तुम्ही जरूर यावं. आणि खरंच हे जुन्या आमच्या मार्गदर्शक स्वयंसेवकांना भेटावं, कसं त्यांनी छुट्टी केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिशचा प्रोग्राम आहे 22 फेब्रुवारी, आणि हिंदीचा एक मोठा प्रोग्राम आहे परत 1 मार्चला. तर 21 फेब्रुवारी ते 8 मार्च धुमाकूळ होणार आहे, 3000 लोकांची छुट्टी करणार आहोत. ज्यांनी मागच्या वेळेस फक्त प्रोग्राम बघितला आणि फोन केला आणि आले नाहीत, कारण काही शंकाग्रस्त होते की खरंच हे होतं की नाही, त्यांनी सगळ्यांनी आज व्हिडिओ बघितलेली आहेत, जसं त्यांचं कल्याण झालं तुमचंही होऊ शकतं. जरूर सिरियसली नोंद घ्यावी की हे होतंय आणि मग यावा. एक ब्रेक घेतोय आपण, ब्रेक नंतर ही चर्चा पुन्हा अशी सुरू राहणार आहे, कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. फ्रीडम फ्रॉम डायबिटीज हा महत्वाचा विषय आज आम्ही चर्चेला घेतलाय, आपण चर्चा करतोय, पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, जे तुमचा प्रोग्राम अटेंड करू शकणार नाहीयेत, मुंबई पुणे या ठिकाणी असणारे, त्यांच्यासाठी काय ऑप्शन द्याल तुम्ही? त्यांच्यासाठी ऑप्शन हे आहेत की एक तर ती ग्रीन स्मूदी सुरू करावी, त्याच्यानंतर आमची काही पुस्तकं आहेत ते त्यांना ऑर्डर करायचे असतील तर मग freedomfromdiabetes.org वरती कॉन्टॅक्ट फॉर्म टाकून ते पुस्तकं मागू शकतात. त्याच्यानंतर डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम म्हणून एक आहे, तो आता आम्ही मागच्या प्रोग्राम नंतर सुरू केलाय, ज्याच्यामध्ये दर ऑल्टरनेट मंगळवारी रात्री 8:30 ते 10 फोनवरनं ऑडिओ कॉन्फरन्सिंग करतो,
त्याच्यासाठी अब्रॉडचे पण लोक येतात परदेशाचे आणि भारताचे पण. त्या सगळ्यांना आम्ही व्यवस्थित सगळं सविस्तर समजवतो कसं करायचंय. पुस्तकं कुरिअर करतो आणि पुस्तकांच्या द्वारे आणि ह्याच्याद्वारे त्यांचं काम सुरू होतं ऍटलिस्ट. तर हे काही काही ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आता? हा फ्युचर प्लॅन्स दांडगे आहेत. त्यासाठी स्लाइड एकदा परत बघूया की आमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ह्या आहेत की हे सत्य जे आहे जे सगळ्यांना माहिती नाही आहे की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो तो सत्य सगळीकडे पसरावा आणि समुदाय बनावा आणि 100 वर्षापर्यंत सगळ्यांनी जगावं हेल्दी हॅपी विदाऊट मेडिसिन. तर ह्या व्हॅल्यूजना अनुसरून आम्ही काही टार्गेट्स घेतलेले आहेत आणि ते असे आहेत की ह्यावर्षी 10,000 लोकांचं कल्याण व्हावं. कल्याण म्हणजे औषधं आणि इन्शुलिन मुक्त 10,000. तर ह्याच्यासाठी जुलै ऑगस्टमध्ये महाराष्ट्रमध्ये धुमाकूळ धुमाकूळ म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये प्लॅनिंग सुरू होईल आमचं आता थोड्या दिवसांनी. मग असं नाशिक धुळे जळगाव किंवा मग सांगली मिरज कोल्हापूर सोलापूर किंवा मग ठाणे डोंबिवली किंवा नगर औरंगाबाद मग तिकडचं अमरावती अकोला नागपूर बेल्ट. कारण काही एक काय त्याला म्हणतात एक ध्येय घेऊन आम्ही प्रत्येक सिटीमध्ये एक एक आठवड्यामध्ये जाणार आहोत आणि प्रत्येक वेळेस असंच सगळं माहोल तयार करणार आहोत की तिकडे 1,000-2,000 लोक यावी सगळं त्यांनी सत्य जाणावं. तर ह्या शहरांमध्ये कोणी डॉक्टर्स असतील ह्या शहरातले कोणी नेते असतील कोणी पुढारी लोक असतील ज्यांना खरंच त्यांच्या समाजासाठी चांगलं काम करायची इच्छा असेल तर त्यांनी जवळ अवश्य आमच्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट करावं आणि तिथं बोलावं. नंबर सगळ्यांना दिलेले आहेत. आम्ही जेव्हा जुलै ऑगस्ट मध्ये येऊ तेव्हा कल्याण होणारच आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत टीम एवढी स्ट्रॉंग होणार आहे आमची की 1,00,000 लोक इन्शुलिन आणि औषध मुक्त होणार आहेत आणि 2030 पर्यंत 9 करोड लोक असं मोठं टार्गेट घेऊन मस्त टीम आमची सगळी बघतीय. ही काय त्याला म्हणतात इंटरव्ह्यू आमचे सगळे जुने पेशंट्स पण बघतायत आणि जे नवीन तर भरपूर लोक आहेत ज्यांना अजूनही विश्वास होतोय नाही होत तेही बघतायत. तुम्ही सगळं बघत राहालच कारण का ह्याला जास्त वेळ नाहीये खूप पटापटा होणार सगळं. तर असे फ्युचर प्लॅन्स ह्या सही सगळी औषधं बंद होणार आहेत इन्सुलिन बंद होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठी कुठली विशेष मेहनत या सगळ्या पेशंट्सना घ्यावी लागणार नाही त्यामुळे निश्चित सगळे पेशंट्स येतील. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा कार्यशाळा असेल तेव्हा निश्चित तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी सुद्धा आपल्याला मदत करावी असं आम्ही सुद्धा त्यांना आवाहन करू असं तुम्ही इथे आलात आणि इतकी छान चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जी सर आणि माझ्या सगळे जुने पेशंट्स नातेवाईक आई वडील सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. यानंतर हितगुज मध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.